कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे केंद्र सरकारने 17 मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन. धुळे जिल्हा रेड झोनमध्ये असल्यानं शिथिलता नाही. राजस्थानातील कोटा येथे अडकलेले 30 विद्यार्थी परतले धुळे जिल्ह्यात. 14 दिवसांसाठी करण्यात आलं क्वारंटाईन. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना खते बियाणे मिळण्यास अडचणी येणार नाहीत, पालकमंत्री अब्दुल सत्तारांची माहिती. शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळींतर्फे मोहाडीत अंध अपंग नागरिकांना करण्यात आलं जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बंब यांची कोरोना योद्धा म्हणून निवड. जनजागृती करण्यात आली सुरू. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वयस्क व्यक्तीने गाण्यातून मनोरंजनासोबतच प्रबोधन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय. राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने 4 ते 17 मे दरम्यान लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. धुळे जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये असल्यानं या ठिकाणी कोणतीही शिथिलता या लॉकडाऊन दरम्यान देण्यात आलेली नाही. धुळे जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या 27 असून गेल्या 2 दिवसात एकाही रुग्णाची वाढ झालेली नाही. नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करून प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावं आणि घरीच राहून सुरक्षित राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. कॅमेरामन दीपक वाघमी, महाराष्ट्र न्यूज, धुळे. राजस्थान कोटा येथे अडकलेले धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी परतले आहेत. या विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आलंय. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळे आगारातून 91 बसेस सोडण्यात आल्या होत्या. धुळे जिल्ह्यातील 30 विद्यार्थी या ठिकाणी अडकले होते. मी मयुरेश्वर पवार, मी धुळे इथे रहिवासी होतो. मी कोट्याला नीट साठी प्रिपरेशनला गेलो होतो. तिथं नीटला मी कमीत कमी 2 महिने इयर एंडिंग नंतर गेलो. तिथं 2 महिने थांबलो, पण मला तिथं म्हणजे थोडीशी कोरोनामुळे अडचण झाली, जसं की जेवायची अडचण, लगेच तिथं म्हणजे पाण्याची अडचण, रूमची साफसफाईची अडचण. पण आता जसं गव्हर्नमेंटने तसं आमच्यासाठी तो निर्णय घेतला की त्यांनी बसेस पाठवल्या, मुलांना घेऊन आले, विविध जागांवरती डिस्ट्रीब्युट करून सर त्यांनी पाठवले. जसं त्यांनी होम क्वारंटाईनची पण तशी सुविधा करून घेतलेली, ते भरपूर चांगले की म्हणजे दुसऱ्या आता धुळ्यामध्ये जसं 26 पेशंट होऊन गेले, ते पेशंटची कमीत कमी संख्या व्हायला पाहिजे म्हणून गव्हर्नमेंटने चांगला निर्णय घेतलेला आहे. माझ्या गव्हर्नमेंटला एवढंच आभारी आहे की तुम्ही सुखरूपपणे आम्हाला घरी पाठवलं. स्वाती पाटील, एसटी महामंडळ धुळे, धुळे डेप मॅनेजर. आज आपल्या आगारातून, धुळे आगारातून कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जी सोय करण्यात आलेली होती, महाराष्ट्र शासनाने आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्यांचा महाराष्ट्रामध्ये प्रवेश झालेला आहे. यात आपल्या ज्या 70 बसेस गेलेल्या होत्या, त्यापैकी बाकीच्या बसेस आहेत त्या पनवेल, जालना, हिंगोली, नागपूर, कोल्हापूर, जिकडची मुलं आहेत तशा पद्धतीने अरेंजमेंट करण्यात आली होती. तर धुळ्यातले आत्ता 1 बस रिसीव झाली आहे, त्यात आपले 18 स्टुडंट धुळे जिल्ह्याचे रिसीव झालेले आहेत. तर आपल्याकडे माननीय तहसीलदार साहेब, त्यानंतर आपले मेडिकल ऑफिसर टीम आपल्याकडे आलेली आहे. जे 18 स्टुडंट आले आहेत त्या स्टुडंट्सचं टोटल मेडिकल चेकअप, त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन, जे पुढचे 14 डेज आहेत त्यांनी होम क्वारंटाईन कसं राहायचं, काय करायचं, त्याबद्दल त्यांना गायडन्स दिला जात आहे. त्यानंतर आपल्याला आपण त्यांना रिलीज असं करतो आहे की ज्या स्टुडंटचं मेडिकल चेकअप झालं होम क्वारंटाईन झाल्यानंतर, त्यांच्यासोबत आलेले जे पॅरेंट्स आहेत आपण त्यांना दिल्यानंतर, म्हणजे आपण त्यांच्याकडे सोपवल्यानंतर त्यांची एक रिसीट म्हणून घेतो आहे. आणि त्यांना आपण ज्या पुढच्या सूचना आहेत की त्यांना यापुढे 14 दिवस त्यांना कसं काही त्रास झाला किंवा काही प्रॉब्लेम असला तर सरांना भेटायचं आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, किंवा या पुढच्या सगळ्या सूचना व्यवस्थित त्यांना देण्यात आलेल्या आहे. अशा पद्धतीने एसटी महामंडळ आणि आजच्या या चांगल्या दिवशी, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, शासनाच्या मदतीने, शासनाच्या सहकार्याने आणि त्यांच्या गायडन्सने आपण एवढ्या स्टुडंट 18 स्टुडंटला आत्ता धुळ्यात आणलेलं आहे. बाकीच्या स्टुडंट आता येतील, परंतु हे 18 स्टुडंट आपल्या धुळ्यामध्ये आता एंटर केलेले आहेत. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे जिल्ह्यात खरीप हंगामाची बैठक पार पडली असून या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना खते बी बियाणे मिळण्यास अडचणी येणार नाहीत याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पालकमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. काल मीटिंग झाली,
आणि त्या मीटिंगमध्ये सर्व खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार बी बियाणे खतं सर्व शेतकऱ्यांना मुबलक असे उपलब्ध आहे असा सर्व शासनाचा रिपोर्ट, ज्या ज्या मागण्या पिकांच्या बाबतीत त्यांना बी बियाणे पाहिजे त्याचा संपूर्ण स्टॉक मागितलेला आहे, काही आलेला आहे, काही टप्प्याटप्प्याने येणार आहेत. खताच्या बाबतीत बी बियाणाच्या बाबतीत कुठेही शेतकऱ्याला अडचण येणार नाही. कृषी अधिकारी असतील कृषी सहाय्यकापासून तर तालुका कृषी अधिकाऱ्यापर्यंत सर्व या कामाला या पेरणीपर्यंत प्राधान्य देतील. शेतकऱ्यांच्या मालाला विक्री करण्यासाठी मार्केट कमिटी असेल, महापालिका क्षेत्र असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे माल जातं त्यांना सर्व पोलीस अधीक्षक SP साहेबाच्या माध्यमातून त्यांची पूर्ण व्यवस्था करण्याचा नियोजन करण्यात आला. कलेक्टर यांच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवून कुठेही शेतकऱ्याच्या मालाची अडवणूक पिळवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचं काम चालू आहे. आज आपण पाहतोय का ही जी महामारी एक भयानक जो संकट आहे कोरोनाच्या या संकटामध्ये मात करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांचा दररोज 2 तास आढावा घेतला जातो. कलेक्टर महोदय त्यांच्या माध्यमातून आढावा घेऊन ज्या सूचना देतात जे आदेश देतात त्याचा तंतोतंत पालन करण्याची जिल्ह्याच्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करेन की त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जे शासनाचे आदेश आहे त्याचा काटेकोरपणाने पालन करावं, ज्याच्यामुळं हा रोग पसरणार नाही याचा परिणाम लोकांच्या जनजीवनावर होणार नाही याची दक्षता खरं म्हणजे सर्वांनी घ्यायला पाहिजे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहतोय, आजच मी सर्व आढावा घेतला, 4 कॅमेरे मागवण्यात आलेले आहेत, 2 कॅमेरे कार्यरत झालेले आहेत. त्याच्या माध्यमातून जनतेनी हे लक्षात ठेवायला पाहिजे. ड्रोनच्या माध्यमातून जी फोटोग्राफी चालू आहे, जी काही आमच्याकडे पिक्चर त्यांचा पूर्ण येणार आहे, ते त्याची कनेक्टिव्हिटीज SP महोदयांच्या हेडक्वार्टरला अटॅच केलेली आहे. कोणी हे समजू नये की मी माझ्या गल्लीमध्ये माझ्या एरियामध्ये माझ्या वस्तीमध्ये माझ्या कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये मी काहीतरी गुन्हा करू लागलो म्हणजे शासनाच्या आदेशाचा उल्लंघन करू लागलो आणि ते कोणी पाहत नसेल तर त्याच्यावर पूर्ण नजर आमच्या जिल्ह्याच्या माध्यमातून जिल्ह्याचे जे SP आहे ते पूर्ण करू लागले. आणि हे सर्व करताना कदाचित त्यांच्यावर आज गुन्हा दाखल झाला नसेल परंतु ज्या वेळेस ती तपासल्या जाईल आणि त्यावेळेस त्यांचं नाव त्यांचा एरिया डिटेक्ट होईल आणि ती एकदा पूर्ण माहिती घेतली की त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई कडक करण्यात येईल. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्या वतीनं धुळे शहरात विविध ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे. अंध अपंगांनाही ही मदत करण्यात येत आहे. धुळे शहरातील मोहाडी भागात या वस्तूंचं वाटप करण्यात आलं. लॉकडाऊनच्या काळात अंध अपंग नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी हा उपक्रम हिलाल माळी यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बंब यांची कोरोना योद्धा म्हणून निवड करण्यात आली आहे. राजेंद्र बंब यांनी धुळे शहरातील बँक गल्ली भागात जाऊन नागरिकांना मास्क लावण्याची विनंती केली. तसेच बँकेत येणाऱ्या नागरिकांना उन्हात त्रास होऊ नये यासाठी व्यवस्था करण्याचीही विनंती त्यांच्या वतीनं करण्यात आली. आम्हाला आझादनगर आयर साहेब आणि चव्हाण साहेब यांनी आम्हाला सांगितलं जा 5वी गल्ली 6वी गल्ली आज आम्ही इथं आलो. सदर राणी मेडिकलकडे व्हिजिट मारली, तिथं भरपूर लोकांच्या तोंडाला मास्क नव्हता, ते मास्क लावायला लावल्या. त्यानंतर राणी मेडिकलवाला सांगितलं भाऊ इथं माणसं उभे त्यांना बसायला खुर्च्या द्या. त्या भाऊने लगेच 5-7 स्टूल आणले, ते स्टूल उभे केले आणि डिस्टन्सचं पाळण करून आम्ही त्यांना खुर्च्यांची व्यवस्था करून दिली. दुसरं लगेच आम्ही HDFC बँकेला आलो, बँकेच्या मॅनेजरला सांगितलं हो आम्हाला HP साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्हाला ड्युटी लावलेली आहे, त्या ड्युटीचं आम्ही पालन करतो आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो काही तर जर लोकं बसलेले आहेत त्या लोकांना फक्त तुम्हाला बाहेर इथं येतात, तुम्हाला बँकेच्या खर्चाने फक्त स्टूल आणायचं आहे, तर ते तुमच्याकडनं शक्य नसतं तर आम्हाला सांगा, आम्ही लगेच दाता देतो, त्या दाताप्रमाणे आम्ही स्टूल ठेवणार याच्यासाठी ठेवणार आहे की बाबा कमीत कमी जर बसणाऱ्यांना अडचण यायला नको, चक्कर येऊन पडायला नको ही आम्ही व्यवस्था करतो आहे. अजून आमच्याकडनं जे योग्य वाटेल ते आम्ही करू.
आमच्याकडनं भविष्यामध्ये असे असे काही आम्हाला एसपी साहेबांनी जे आदेश दिले त्या आदेशाचं पालन आम्ही करणार आहे. सगळे लोक आमच्याकडनं एवढी चूक होणार नाही एवढे लोकांना आम्हाला एसपी साहेबांनी ते बी सांगितलं आहे किंवा जेणेकरून हात जोडून प्रेमाने सर्वांना समजायचं आहे कुठलंच काही आरे तुरे हा भाषा लावायची नाही. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. यातील अनेक व्हिडिओ मनोरंजन आणि प्रबोधन करणारे असून ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहेत. असाच एका वयस्क व्यक्तीने एका गाण्यातून मनोरंजन आणि प्रबोधन केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या व्यक्तीने कोरोनाबाबत जनतेची आणि सामाजिक परिस्थितीची वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गावरान पद्धतीचं स्वाभाविक सादरीकरण असल्यानं हा व्हिडिओ चांगलाच लाईक्स मिळवित आहे. ही सोय नाही घरातून कोणी आता कामाले जात नाही जवळचा दुकानदार उधारो देत नाही जवळचे होते जमा खिसा तो झाला रिकामा जवळचे होते जमा खिसा तो झाला रिकामा कसा चालाव कारवा किती लोक झाले बेजा करुणान केली मात आणि जग धोक्यात सोडू नका कोणी घरदार किती लोक झाले बेजार ओ पेपरातून लिहून आले वाचून भयान झाले पेपरातून लिहून आले वाचून भयान झाले इटली तो इतके गेले चिनमोधी तितके गेले इटली तो इतके गेले चिनमोधी तितके गेले इराण अमेरिका भलते भयान इराण अमेरिका खूपच हैराण झाले भारतानं घेतलं पाहून बेकार करते भारतानं घेतलं पाहून सुरू केला लॉकडाऊन मोदीजी तुमचे आभार किती लोक झाले बेजार जग धोक्यात आणि जग धोक्यात सोडू नका कोणी घरदार किती लोक झाले बेजार अरे बघा या जंतू पायी कोही लोक मेले होते जे तकदीर वाले त्यांचे उपचार झाले उपचार करता करता डॉक्टर धोक्यात उपचार करता करता डॉक्टर धोक्यात. वृत्त विभाग, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे केंद्र सरकारने 17 मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन. धुळे जिल्हा रेड झोनमध्ये असल्यानं शिथिलता नाही. राजस्थानातील कोटा येथे अडकलेले 30 विद्यार्थी परतले धुळे जिल्ह्यात. 14 दिवसांसाठी करण्यात आलं क्वारंटाईन. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना खते बियाणे मिळण्यास अडचणी येणार नाहीत. पालकमंत्री अब्दुल सत्तारांची माहिती. शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळींतर्फे मोहाडीत अंध अपंग नागरिकांना करण्यात आलं जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बंब यांची कोरोना योद्धा म्हणून निवड. जनजागृती करण्यात आली सुरू. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वयस्क व्यक्तीने गाण्यातून मनोरंजनासोबतच प्रबोधन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय.